ढण प भ ब भ म यर ल व श क्ष स ह ळ क्ष ज्ञ आ आ आ आ आ आ आ ए गाढवा, अरे तू झोपलाय ना, तू कशाला उगत गाऊन त्याची झोप मोड करतोयस? आबा ना ना, गाण्यातलं काही कळतच नाही. आबा, मी हा जो आहे ना, हा दीपक नावाचा एक मोठा राग गातोय, तो मी आवळतोय. ए राग आवळत नाहीत रे, आळवतात. तेच हो, तो दीपक राग मी आळवतोय. त्याने काय होतं माहितीये का, जो ऐकणारा असतो ना त्याला शांतपणे झोप लागते. बघा कसा झोपलाय की नाही ऐकून. देवानं 100 गाढवं जन्माला घातली आणि नंतर तुला जन्माला घातला आणि तेही माझ्या नशिबात आणून ठेवलं. काव असं बोलताय आबा? अरे दीपक रागानं दिवे प्रज्वलित होतात अशी आख्यायिका आहे. तू झोपवतोयस काय त्याला? काही का असे ना, आता त्याला शांत झोप लागली आहे ना, शांत झोपलाय ना तू. बघा बरं आबा, तुम्हाला पुढे कधी निद्रानाच जडला ना तर हक्कानं दीपक राग गायला मला बोलवा, मी येईन तिकडे. ए बाबा, तू जा ना परत आपल्या गावी, इथं मुंबईत काय काम आहे तुझं? अरे आबा काय, तुमच्यामुळे तिची झोप चालवली अख्खी. आता मला पुन्हा सगळा दीपक राग पुन्हा पहिल्यापासून आळवायला लागणार. सदा आणि आबा, तुम्ही दोघं बाहेर जाऊन चेस का नाही खेळत, इथे मला डिस्टर्ब कशाला करताय? अरे म्हणजे तू जागा होतास? जागा म्हणजे हा, इथे माझ्या शेजारी बसून भेसूर आवाजात गातोय, मला झोप येईल का? अरे पण लात नाही घालायची त्याच्या कंबरड्यात. आबा आता तुम्ही त्यालाही गाढव समजलात का? तू तो कशाला लात घालेल? ऐक तुम्ही, हे हे पार्सल परत पाठवायला हवा गावी. बघूया.